मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी मधुमेह म्हणजे शुगर लेवल डायबिटीज या समस्या झालेल्या असतील तर यावर घरगुती असे रामबाण औषध घेऊन आले आहे की ज्यामुळे कितीही शुगर वाढलेली असेल तरी देखील हळूहळू ही कंट्रोल मध्ये येते व कंटिन्यू जर तुम्ही हा उपाय करत गेलात तर शुगर पुन्हा वाढत नाही व हळूहळू या त्रासापासून सुटका देखील होते। तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे कडुलिंबाचे जे झाड असते तर कडुलिंबाच्या ज्या निंबोळ्या असतात या निंबोळ्यांनाच कोणी कडुलिंबाच्या झाडाच्या बिया कोणी लिंबोळ्या कोणी निंबोळ्या अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतात। तर या बिया फक्त 20 ग्रॅम घ्यायच्या आहेत। दुसरे म्हणजे आवळा आणून चिरून घरीच याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। याचप्रमाणे बेहडा आणि हरडा हे तीनही पदार्थ यांची पावडर देखील 20-20 ग्रॅम तसेच बेलाचे पान हे देखील स्वच्छ धुऊन कोरडे करून वाळून याची देखील पावडर 20 ग्रॅम तसेच कारल्यांच्या बियांची पावडर 20 ग्रॅम जांभळांच्या बियांची पावडर 20 ग्रॅम व जे तमालपत्र असते तेजपान असते यांची देखील पावडर 20 ग्रॅम व मेथी दाना पावडर 20 ग्रॅम अशा सर्व पदार्थांची पावडर 20-20 ग्रॅम घेऊन तर याप्रमाणे या सर्व पावडर एकत्र करून छान मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे बघा याप्रमाणे आपल्याला ही पावडर छान तयार होऊन मिळते। ही पावडर एका बॉटलमध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला हवा तेव्हा याचा वापर करता येतो आणि अशी तर ही पावडर आपण फक्त कोमट पाण्यात देखील घेऊ शकतो। परंतु डायबिटीज मुळापासून जावा व जास्त शुगर वाढलेले असेल यासाठी चिंच घेऊन 2-3 तास ही भिजून घ्या व भिजून घेतलेले जे पाणी आहे त्याचे जे कोळ आहे ते गाळणीने गाळून घ्यायचे आहे किंवा याऐवजी कुठलेही आंबट फळ असेल जसे संत्री मोसंबी याचे ज्यूस देखील तुम्ही यासाठी घेऊ शकतात। तर याप्रमाणे चिंचेचे पाणी मी इथे तयार करून घेतले आहे। फक्त अर्धा चमचा भरून ही पावडर एका ग्लासमध्ये घ्यायची आहे। यामध्ये चिंचेचे पाणी साधारण अर्धा कप भरून चिंचेचे पाणी व कोमट पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या व्यक्तींना डायबिटीजच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी याप्रमाणे हे पेय तयार करून सकाळी पोट स्वच्छ झाल्यानंतर उपाशी पोटी हे पेय पिऊन घ्यायचे आहे आणि पुन्हा संध्याकाळी रात्रीच्या जेवणा अगोदर 1 तास आधी याचप्रमाणे हे पेय तयार करून पुन्हा हे पेय पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर लगेचच कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये। 1 तासानंतर तुमचे जे रोजचे रुटीन आहे ते तुम्ही करू शकतात। उपाय करण्यापूर्वी प्रथम शुगर लेवल चेक करून नंतरच उपायाला चालू करा आणि फक्त 15 दिवस जरी हा उपाय केला तर पुन्हा शुगर चेक करा कीच 15 दिवसातच तुम्हाला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि कंटिन्यू जर तुम्ही हा उपाय चालू ठेवला तर शुगर ही सहजतेने पूर्णपणे कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते आणि हळूहळू हा त्रास देखील मुळासकट निघून जातो। इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून जाणवतोच। प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार कमी जास्त वेळ यासाठी द्यावा लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।